आणि बळवंतरावांनी जीव लावला. इथे रक्ताची माणसं विचारत नाहीत, पण हे माऊली सारखे उभे राहिले. ऐकलत का ताई, विठोबा माऊली आहेत हो, पण त्यांच्या पाठीशी कोण आहे? रखुमाई आहे की नाही? हो, पण जगाला कौतुक कोणाच? विठोबाच. खुले कमळाची कळी चिखलाची होई साय, सावळ्याला सावराया ये ग रखुमाय. तुझ्या विना होई रीती साराईची ग माऊली, तुझ्या संगे आमुची हो अंधारातली साऊली. कळतात हो, टोमणे कळतात, तांदळाच्या खड्यासारखे टोचतात. अगो बाई, पण आम्ही कुठे काही बोललो तुम्हास? नाही नाही नाही, तुम्ही काहीच नाही म्हणालात, पण सत्तेला पैसा राहील का? आणि तुमच्या नवऱ्याने मदत नाही का केली मला? नाही, तुम्ही आहात मुलीसारख्या, जीवही लावता, पण त्यांचे उपकार विसरून चालेल का मला? अगो बाई, काकू म्हणून येता का तुम्ही आमच्या मदतीला? काकू, ही अशी परतफेड करताय होय? गप्प बसा. सतत म्हातारीची चेष्टा करता. आता समजा, गोपाळरावांनी आणि बळवंतरावांनी आपलं बोलणं ऐकलं तर? नाही, तुमचं कुंकू ठसठशीत आहे, पण भाई रागवतात किती. तरे बाई तर, बाई 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 बाई, काकू तुमच्याच माऊलींना बोल लावताय हो. बोल नाही ग, पण त्यांच्या अशा वागण्याचा तुम्हाच पण त्रास होतोच. तुमचा भार कमी व्हावा इतकीच इच्छा. आणि असे खानावळीतलं काम संपल्यावर काय करणार? पाठच टेकणार ना मी. त्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला थोडा हातभार बस. आणि काकू, तुम्हाच वाटते इतके काही तरेवाईक नाही था हे? हा म्हणजे आता कामाचा थोडा ताण आहे म्हणून, बाकी होय ना, सतत भिंगरी लागलेली असते पायाला, इथून दुसरीकडे मग आणखी तिसरीकडे. बघा तरी, आता जेवायला तरी कुठे आलेत? काकू 3 दिवस झाले. अगं बाई, असं वागून कसं चालेल? तब्येत नको का जपायला? तुम्ही बोलला नाहीत का काही? आता काही बोललो नसू का, पण ऐकणार कोण? दुर्वास मुनी किती कोपिष्ट आहेत माहिती आहेत ना? अगं, त्यांना कळत नसेल तर तुम्हाला कळायला नको. स्वतः उठून शाळेत जायचं, डब्बा नेऊन द्यायचा. अशी किती दूर आहे शाळा? अगो बाई, त्याचं तर काकू तुम्ही काही सांगू सुद्धा नका. मागे एकदा तुम्हाला सांगते बहिणी, मी अशीच डेक्कन कॉलेजला डबा घेऊन गेले होते यांच्यासाठी, तर इथून इतका कोप झाला माझ्यावर की काही विचारू नका. मला म्हणाले कशाला यायचं होतं इथे, 1 दिवस जेवलो नसतो तर काही मेलो नसतो मी, काय सांगू? घ्या, आपण काळजी पोटी करावी आणि बोलणी पण आपणच खायची. पण असे वागून कसे चाले? हे थांबायला हवं. ते बरोबर आहे हो, पण हे सांगणार कोण? घ्या वहिनी. बघतोच मी. बाईचं कुंकू पुसलं गेलं ना की मग तिचं जगात कोणीच नसत. लोक ना कचऱ्यात पडलेल्या कुत्र्याला सांभाळतील, पण एका असह्य विधवेला कुणी कुणी विचारत नाही. मग काय करायचं आम्ही?
अशा जगाच्या लाथा खाण्यापेक्षा त्या विहिरीत जीव दिलेला बरा. अहो काकू, आम्ही आहोत ना. त्याने काय होणार आहे, कोण ऐकणार आहे आमचं? माझे इतके हाल केले, कोणाला मदतीला? म्हणून तर इतकी मुजोरी केली ना त्याने. शांत व्हा, या पुढे नाही करणार. काय म्हणाला होतास? पायताण पायाखालीच राहते होय ना? परत जर काकूंच्या वाटेला गेलास, तुझी कातडी सोलून त्याचे पायताण करीन मी. समजले? सोडा मला. तुम्ही मला गुंडांसारखं असं वागणूक देऊ शकत नाही, मला घाबरवू शकत नाही. मी कायदेशीर तक्रार करीन तुमची. तुम्ही मला ओळखले नाही अजून, मी भीक घालत नाही तुम्हाला. कायद्याची भाषा कुणाला सांगतोस? तुला जेवढे शब्द माहित नाहीत तेवढी कायद्याची कलम मला पाठेल. समजले? कायद्याची धमकी मला द्यायची नाही. बळवंतराव जाऊ त्यांना, शेवटी आपलेच आहेत ना. ही माणसे कोणाचीही नाही, मुळात ही माणसेच नाहीत, पशु आहेत, पशु दैत्य आहेत. या अशा देवी समान स्त्रीला अमानुषपणे वागवणारा तू, तिला तुमची सर्वाधिक गरज असताना तिचे हाल हाल करणारा तूच, आणि तुमच्याशिवाय ती सन्मानाने जगत असताना तिच्या जीवावर उठणाराही तूच. का क्षमा करावी तुला? का तुला जिवंत ठेवावे? तुझी कुर्मी आज जमीन दोस्त करतो मी. आले का लक्षात? जे अन्न खाऊन लोक पोट भरतात त्याचा तू अपमान केलास, या माऊलीचा तू अपमान केलास, आणि तुला कायद्याची भाषा समजते ना? कायदेशीररित्या तुझ्यावर फौजदारीच दाखल करतो. आयुष्यभर जेव्हा तुरुंगात सडेल तेव्हा याला माणसांची किंमत कळेल. अगदी बरोबर आहे बळवंतराव. आणि काकू, या घरात कायद्यानुसार जे तुमच्या हक्काचं आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, मला काही नको. हा तुमच्या अस्मितेचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे काकू. या घरात जे काही आहे त्याच्यावर याचा अधिकार नाही. याला असे फरफटत येऊन याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. चल चल आता बाहेर. सोडा त्यांना, सोडा त्यांना. मी माफी मागते. पदर पदर ते ताई, तुम्ही बाजूस व्हा. पाय धरायचेच तर त्यांचे धरा ज्यांना तुम्ही घराबाहेर काढलेत. माणूस की मेल्यावर जागे होण्यात काय हाशील आहे? आता वेळ गेल्यावर डोळे ओले करून होणार काय? अहो वहिनी पुरे आता. माझ्या समोर हे असं रडून काही उपयोग आहे का? निदान त्यांच्या समोर टिप गाळली असती तर त्यांना कळले तरी असते. काही नाही, दगडाला काही पाझर फुटत नाही तेच खरंय. इतके दिवस मी बोलत नाही यांच्याशी, लक्षात आलंय? हे म्हणजे आपणच रागवायचं आणि आपणच शिक्षा सहन करायची. जाऊ दे, मी तरी कशाला काही बोलते. बर, तेवढं मीठ टाकताय का यात? आज मीठच जास्त टाकलं आमटीत, चांगले चार चिमटी भर जास्त. थांबा, इथे ठेवा ती वाटी अगोदर. ठेवा भाऊ, मी घालून घेते माझे माझे. निदान एखाद्याने हे तरी विचारलं असतं, इतके मीठ का टाकले आमटीत? नाही म्हणजे तेव्हा तरी समजलं असतं ना, आपली बायको काय आपल्याशी बोलत नाही, ती रागवली आपल्यावर, हे तरी समजलं असतं. पण मग विचारलं की नाही त्यांनी, चिडलात का म्हणून? छे, ते तसं काही वाटत नाही ना आम्हास. ताई, आज खारट आमटी प्यायले होते. शांत व्हा. अहो सध्या किती फरफट चालू या दोघांची बघतोय ना आपण. त्या कागदांच्या प्रकरणामध्ये इतके व्यस्त असतात, खायची निजायची जरा म्हणून शुद्ध नाही अगदी. खरंच ध्यानात नसेल आलं त्यांच्या. ते काही नाही,
जे हवं असतं ते बरोबर ध्यानात असतं यांच्या. आमच्या मनाला कुठे कोण किंमत देते? चिडा बोला बोलू नका नाही आमच्याकडे कोण लक्ष देते? असं नाही हो. तुम्हाला सांगू का, मामनजी मला एकदा म्हणाले होते, आमचे हे की नाही अगदी नारळासारखे आहेत. वरून कोरडे दिसतात पण आतून तितकेच मधुर ओलाव्याने भरलेले. भाऊजींचा सुद्धा तसंच आहे. आता त्यांना जर तुमचं मन दुखवायचं असतं तर एवढी खारट टामटी अशी प्यायली असते का? सरळ टाकून दिली असते आणि निघून गेले असते. पण नाही ना केलं त्यांनी तसं. मग अहो, रागात सुद्धा माया असते दडलेली. हे म्हणजे आपणच आपली समजूत काढून घ्यायची. तेच तर करत आले मी. ताई काही केल्याने फरक पडलाय यांना? ताई, यांना अबोला पण आवडू लागलं तर काय? मग काय करायचं मी? अहो ताई, माझं काही चुकलं का? चुकीच वागले का मी? ताई, ताई का तुम्ही? अहो बहिणी, कठीण आहे बाई. अशी काय डोळे फाडून बघतीय? तुम्हाला इतका आनंद झालेला फार क्वचित बघायला मिळतो. हे क्षण मनात असेच कायमचे जपून ठेवावेत असं वाटतं मला. तुझ्या मनात छापखाना असेल तर त्यात छापून ठेवा क्षण, कारण असे क्षण वारंवार येत नाहीत हो. नाही, ते चांगलंच आहे. पण ह्या सगळ्यात घराकडे दुर्लक्ष होतं का म्हणे? हा, घरात काय चाललंय सध्या ठाऊक तरी आहे का तुम्हाला? काय चाललंय? कृष्णा, तिला बरं आहे ना? अहो, ती बरी आहे. कोण बरं? तू? अहो, मला काय झालंय? या घरात फक्त तिघे राहतो का आपण? तुम्ही, मी आणि कृष्णा. आणखी माणसं आहेत ना घरात? आगरकर? पण ते कशा तळमळतील? नाही, ते तळमळत नाहीच आहेत आणि त्यांना काही वाटत नाही म्हणून यशोदाबाई सुद्धा घायकुतीला आल्यात. पण झाले काय? असे काय वागले गोपाळराव? खारट आमटी प्यायले. खारट आमटी? कशासाठी प्यायली खारट आमटी? अहो, काय झालं माहितीये का? वहिनी, भाऊजींसोबतचा अबोला अजून संपला नाही वाटत. आजही आमटीत मीठ जास्तच. अरे देवा, माझं ना लक्षच लागत नाहीये कशात. हसताय काय तुम्ही ताई? अहो, रडताय काय? करा चेष्टा, करा माझी. तुमची चेष्टा नव्हती करायची मला, पण मला मुळे हसू थांबवताच येत नाही. ते काही नाही, मला वाटलं आज तरी यांना जाणीव होईल. पण कसलं काय, एक वेळ इथे दगडाला बाजार फुटेल. पण ताई, आमच्या मनाची कालवा कालव कोणाला दिसत नाही आणि इथे जग हसतंय आम्हाला. बर, चुकलं माझं. तुम्ही आधी इथं बघा आणि शांत व्हा. पाहू, शांत व्हा आणि ऐका मी काय म्हणते. तुम्ही हातावरच्या रेषा पाहिल्यात की नाही? त्या किती गुंतागुंतीच्या असतात, पण त्या हातांच्या रेषांच्या रचनेमध्ये खूप खोल अर्थ दडलेला असतो. असाच कुणालाही कळत नाही तो. त्या समजून घ्यायच्या असतील ना तर त्यासाठी आधी ती विद्या शिकून घ्यावी लागते आणि ती एकदा कळली म्हणजे मग नशीब समजतं. होय की नाही? आता हे काय किंवा भाऊजी काय आहेत हातांच्या रेषांसारखेच. मनात इतका गुंत आहे, त्यात काय घडतंय, काय चाललंय ते तसंच नाही समजत. तेव्हा ती विद्या शिकून घ्यायची असेल तर आपण आपापल्या परीने प्रयत्न करत राहायचं. होय की नाही? पण आपण तर प्रयत्न करतोच आहोत ना ताई. आपले प्रयत्न त्यांना दिसायला तरी हवे. आणि मी तुम्हाला ओळखतो. विश्वासघात करायचा तुमचा स्वभाव नाही मला ठाऊक आहे. पण बळवंतराव, जगास हेच वाटणार ना?
असो झालं गेलं गंगेत लोप पावलं. परंतु शास्त्री बुवा, तुमची यातून इतकी सहजासहजी सुटका नाही बरं. आपल्याला आपल्या वृत्तपत्रासाठी किमान 4,500 रुपयांची तरतूद करायची. खूप खर्च आहेत. आता हेच पहा, संबंध यादीच आहे. छापखाना आहे, कागद, शाई, इतर सगळी सामग्री सगळेच आहे. गेले काही दिवस हा 45,000 आकडा डोक्यात भुंग्याप्रमाणे फिरतोय. कुठून आणायचे एवढे पैसे? छे. पण साठवलेले देखील उपयोगी पडायचे नाहीत. साठवलेले इतके आहेत कुठे पैसे आपल्याकडे? शास्त्री बुवा, आणि शाळेचे इतर खर्चही आहेतच की. आणि हे पैसे फक्त सुरू करण्यापर्यंत पुरतील, त्यानंतर अजून खर्च निघतीलच ना. हो तर. पण स्वतःकडील काही चीज वस्तू घाण ठेवली आणि कार्य सुरू केले तर? नाही 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 नाही, हा विचार मी करून झालाय. परंतु ते अगदी तात्पुरते समाधान झाले. व्यवसायाचा व्यवहाराचा विचार करताना एक ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवलेली असावीच. ते महत्वाचे आणि आवश्यकही आहे. अहो, पण एवढी मोठी रक्कम अशी अचानक कुठून येणार? आपटे, असा विचार करून बघा, आपण जर अशी एखादी रक्कम कुणाकडून आगाऊ घेतली तर? कर्ज घ्यायचे? अहो, आधीच काही त्रास कमी आहेत का त्यात? कर्ज म्हणजे? अहो, पण मग दुसरा मार्ग काय? दुसरा काही पर्याय असेल तर कळवा. झाले, तूर्तास चालू शकेल. कर्जाची परतफेड कशी करायची योजना आपण नंतर आखूच की. पण निदान कार्य तरी सुरू होईल. अहो, पण अहो, हेच म्हणणंय बुवा. आता सगळी तयारी झालेली असताना केवळ पैसे नाहीत म्हणून का म्हणायला नको? ठीक आहे, सर्वांची मान्यता असेल तर माझी हरकत नाही. पण गोपाळराव त्यांचं काय? त्यांना समजावणे माझ्याकडे राहिले. होतील ते शांत. परंतु आपटे, असं झालं मग दाखव मला ही बाहुली. हा, काय हे? तिच्या अंगावर सांडलं असतं म्हणजे? लक्ष कुठं आहे तुमचं? कधी हा बेंदळेपणा जाणार आहे कोणास ठोक? अहो, तुम्ही असे अचानक वळलात मला. भाऊजी, कामाचा ताण फारच जास्त आहे का सध्या? संकट काही कमी होत नाही. वहिनी, एक प्रश्न सुटला की दुसरा समोर येऊन उभा राहतो. कधी सगळं सुरळीत होणार आहे कोणास ठाऊक. कितीतरी प्रश्न आपल्या समोरच असतात, ते तरी दिसतात का? आम्ही हेच तर शिकत असतो, एका उत्तरात पुढील प्रश्नाचं बाळंतपण करायचं. ती उत्तरं मिळायला लागली म्हणजे सगळं सोपं होत. आणि ते एकदा जमलं की संसाराचं गणित जमलंच. हाच तर संसार. त्या त्या वेळी ते ते प्रश्न सुटणं महत्वाचं. एकमेकांची मनं जपत. बळवंतराव, मला सुचत नाहीये काय करावं. प्रश्न पडतो की हेच का ते चिपळूणकर ज्यांना आपण मित्र म्हणत होतो? पर्वतासारखा कणखर माणूस, ज्यानं प्रेस ऍक्टलाही भीक घातली नाही, अशा माणसाने कच खाल्ली आणि ती देखील ऐन वेळेला. तुम्हाला तरी पटत काय? बळवंतराव, तुमच्याशी बोलतोय मी. तुमचंच ऐकतोय मी गोपाळराव, बोला. मग तुम्हाला राग येत नाही का या गोष्टीचा?
ज्या माणसावर आपल्या सर्व योजना अवलंबून होत्या त्या माणसाने विश्वासघात केलाय आपला. वास्तविक हा राग तुम्हाला देखील यायला हवा होता, पण तुम्हाला ही चित्र काढण्यात धन्यता वाटते. आता कसे झाले ना, माफ करा. तुम्ही काय म्हणत होता बोला. काही अर्थ नाहीये तुमच्याशी बोलून, तुम्ही तुमच्याच कामामध्ये गरका. हे कसे ऐका, तुमच्या या प्रश्नातली त्राग्यातच तुमचे समाधान आहे. मला पूर्वी गोविंद काकांनी सांगितले होते. हो बस झालं तर अशीच खंबीरपणे सोबत राहा माझ्या, कसलीही चिंता करू नकोस. हा पण लिहायला वाचायला शिकायला लागेल तुला. म्हटलं ना गर्जनाच नव्हे सिंहगर्जना. आपल्या वृत्तपत्राच्या लेखातून अशीच गर्जना करायची आहे तुम्हाला, जेणे एक नवी क्रांती घडेल. राहिले कुठे बळवंतराव, ते पाहिले. बळवंतराव अजून किती उत्कंठात आणून धरणारात सांगा तरी. ठरल्याप्रमाणे सगळ्यांना बोलवलंय. सांगा आता आम्ही इथे शाळा सुरू होण्याच्या वेळेच्या अगोदर पासून. ऐका तर खरे, ऐका गोपाळराव. आपण काल चर्चा करताना म्हणालो होतो की आपल्या वृत्तपत्राचे नाव असे हवे जे जनतेस स्फूर्ती देईल, लोकांना जागे करेल. ती एक गर्जना असायला हवी, होय की नाही? ती नुसती गर्जना नसेल, ती असेल एक भावना, सर्वांना आपलेसे करणारी एक अशी गर्जना ज्याने शत्रू चळाचळा कापेल, दरारा असा की कोणी ब्र देखील काढणार नाही. एक अशी भावना जी वनराजासारखी सगळ्यांना सामावून घेईल. एक असा हात जो सर्वांना आधार देईल आणि विश्वास देईल आपलेपणाचा. बळवंतराव नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? गोपाळराव, आपले वृत्तपत्र हे फक्त एक नाव नसेल, ती असेल एक आरोळी जी ऐकताच वाऱ्याची दिशा देखील बदलून जाईल. हेच नाव आपले विचार सर्वदूर पोहोचवणार, हेच नाव आपली दिशा बदलणार आणि हेच नाव आपले भविष्य घडवणार. ही असेल आपली सिंहगर्जना. केसरी. केसरी. अहो बळवंतराव, नसा नसाच पूरण संचारेल असे नाव आहे हे. आपल्या कार्याला विचारसरणीला अगदी समर्पक, ज्याची भाषा थेट असेल आणि शैली ओघवते. अगदी अगदी बरोबर.